संगमनेर शहर पोलिसांनी दुचाकी स्वारांवर कारवाईचा धडाका सुरू केलाय बिना नंबर प्लेट गाडी चालवणं लायसन्स नसणं ट्रिपल सीट गाडी चालवणं अशा पाचशेहून अधिक मोटरसायकल स्वारांवर कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला गुरुवारी दुपारी जुन्या पंचायत समितीच्या आवारासमोर ही कारवाई करण्यात आली संगमनेर शहर आणि तालुक्यातल्या विविध भागांमध्ये पोलिसांनी या कारवाईचा धडाका सुरू केला मागील काही दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या प्रमाणातही वाढ झाली होती दादा मामा काका अशा नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवरही पोलिसांनी डोळा ठेवत त्यांच्याकडून दंड वसूल केला मार्च महिना सुरू झाला असून गृहविभागानं प्रत्येक पोलीस ठाण्याला दंड वसुलीचे आणि कारवाईचं उद्दिष्ट ठरवून दिले ते पूर्ण करण्यासाठी सध्या पोलिसांची घाई दिसून येते दररोज पाचशेहून अधिक मोटरसायकलस्वारांवर स्वारांवर कारवाई करण्यात येते पोलिसांनी गाडी पकडताच चमकोगिरी करणाऱ्या पुढाऱ्यांना गाडीमालक फोन लावून देतात मात्र कोणतेही कारण न सांगता पोलीस तो फोनच उचलत नाहीत त्यामुळे दंड घेतल्याशिवाय पर्याय उरत नाही दरम्यान पोलिसांची कारवाई सुरू झाली असं समजताच काही भाग दुसऱ्या रस्त्याचा वापर करून पळून जाण्यातही यशस्वी होतात सी मूव्हीज एन न्यूजसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू संगमनेर